शेतकऱ्याचं गाय बैल या प्राण्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचं नातं असल्याचं आपण अनेकदा पाहतो. या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी करणं, त्यांचं वर्षश्राद्ध घालणं असे अनेक प्रकार शेतकरी करताना पाहायला मिळतो. अशीच एक घटना भोर तालुक्यातून समोर आली आहे. बाजारवाडी गावातील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांनी पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळलेल्या गायीसाठी घरातील सदस्याप्रमाणे दहाव्याचा विधी ठेवला होता. धनंजय यांच्याकडे खिलार जातीची गाय होती, तिचं नाव राधा. राधाने धनंजय यांच्या घराचं नंदनवन केलं, त्यामुळे तिची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या गायीचा शेवट त्यांनी गोड केलाय. वासरू ते 10 वर्षाच्या सहवासात राधा ही पोळ कुटुंबातील सदस्य बनली होती. राधाच्या मृत्यूने घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा 10व्याचा विधी थाटात करण्यात आला. लाडाने वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून शेतकऱ्याने कृतज्ञता दाखवली. गायीच्या 10व्याच्या विधीसाठी पंचकृषीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. परिसरात सध्या शेतकरी धनंजय पोळ आणि त्यांच्या राधा गायीच्या प्रेमाची चांगली चर्चा सुरू आहे. शेतकऱ्याचं हे गायीवरचं प्रेम पाहून गावातील नागरिक देखील भारावून गेलेत. भोर तालुक्यातील बाजारवाडी येथील शेतकऱ्याने गायीचा 10व्याचा विधी ठेवून शेतकऱ्याच्या जीवनात आणि हिंदू धर्मात असलेलं गायीचं महत्व अधोरेखित केलंय.